पाकिस्तानी कलाकारांना इथून आपण 48 तासात हुचकून लावलं. हे काम आपण केलं आणि सो कॉल्ड जे स्वतःला हिंदुत्ववादी पक्ष म्हणतात कुठे होते हो? काय करत होते? चिंतन. तर या सगळ्या गोष्टींची आंदोलनं ही आपण घेतली. मशिनींवरचे भोंगे असू देत, पाकिस्तानी कलावंतांना हाकलून देणं असू देत, पण ह्याबद्दल ते ज्या वेळेला सांगतात बाकीचे की आम्ही हिंदुत्वाला मानतो, म्हणजे काय करता? म्हणजे काय असतं तुमचं हिंदुत्व? म्हणजे काय असतं नेमकं? नुसती जपमाळ? प्रत्यक्ष कृतीमध्ये तर कधी दिसत नाही. ते त्या भोंग्यांच्या प्रकरणानंतर मला त्या ह्याला कुठे अयोध्येला मला बोलवलं. तिकडे विरोध करणारे कोण? हिंदुत्ववादीच. आणि मला ते कळलं होतं आतलं राजकारण काय चाललंय ते मला समजलं होतं. तर म्हणून मी त्यावेळेला तुम्ही सांगितलं की आत्ता नको, तुरत नको, ह्यांना काय करायचं करू देत. ज्यांनी हे सगळं केलं त्यांचं पुढे काय झालं? मग हे असंच असतं. म्हणून आपल्या वाट्याला जायचं नाही कोणी. या भोंग्यांच्या विरोधामध्ये ज्यावेळेला आंदोलन झालं माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती, जवळपास 17,000 माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती केसेस टाकल्या गेल्या महाराष्ट्रभर. बोललो ना वाटेला जायचं नाही, मुख्यमंत्री पदावर जावं लागलं. असं हे सगळे 22 मार्चचे विषय आहेत. असं